तर आम्ही नेहमीच भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं निलेश राणेंनी म्हटलंय. युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. कोणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय. तर भाजपचा विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये असं देखील भुजबळांनी म्हटलं आहे. आपण अनुभवी आहात, आपण मार्गदर्शन करायच्या भूमिकेत असलं पाहिजे. आपण युतीमध्ये मंत्री आहात आणि नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावं, तुम्हाला असंच पाहिजे, तुम्हाला तसंच पाहिजे. अहो आपण अलायन्समध्ये आहोत, अलायन्समध्ये असताना मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, अलायन्सला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. अलायन्स कशी टिकेल, महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे, अलायन्स 25-25, 30-30 वर्ष टिकल्याचा इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जर तो टिकवायचा असेल तर ही भाषा बोलून चालणार नाही. आपण मार्गदर्शन करा, कार्यकर्ते ऐकून घेतील. एका गटापुरतं राहू नका. आपण आज अलायन्सचे आज नेते आहात, विरोधकांना फायदा होईल जर आपण बोलत राहिलो. आता 400 पार ही घोषणा कोणाची होती, मोदी साहेबांची होती. म्हणजे तुम्ही मोदी साहेबांना चॅलेंज करताय का? आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून कधीच बोललो नाही आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे, पण सातत्याने की असंच झालं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपल्यालाच आक्षेप कसा होऊ शकतो, आम्हाला का होऊ शकत नाही? मग आम्ही मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी का ऐकत घ्यावं?